शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राळेगाव शहरात जन आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले. राळेगाव विधानसभेचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल सिंग चौहान, तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात तालुक्यातील नागरिक तसेच महिला हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी नागरिकांनी आपल्या मागण्यांसंदर्भात घोषणा देऊन शहरातील प्रत्येक वॉर्डातून बैलगाडी रॅली काढली. या जन आक्रोश आंदोलनाद्वारे मागण्यांची पूर्तता करून शेतकरी शेतमजूर आणि सर्व जनतेस दिलासा द्यावा अशी मागणी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी राळेगाव विधानसभेचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सिंग चौहान, तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, संजय काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रीती काकडे, विद्या लाड आणि अनेक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या हे सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून पहिल्या दिवसापासून आजपर्यंत फक्त आणि फक्त जन आक्रोश आहे, जनतेच्या कुठल्याही मागण्या पूर्ण होत नाही. आज प्रामाणिकपणे सांगतो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्या 5 वर्षामध्ये एकही दिवस लोड शेडिंग झालेलं नाही, एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापलं नाही, एकाही कुटुंबाचं घरगुती वीज कनेक्शन कापलं नाही. आणि एवढे आज रोजी या सरकारच्या माध्यमातून पटाने वीज बिलाची जी वसुली सुरू आहे ती सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या काळात झाली नाही. हे सरकार फक्त आणि फक्त जनतेला लुटण्यासारखे निर्माण झालेलं आहे, जनतेला लुटत आहे. आज आजच्या दिनाच्या निमित्तानं जन आक्रोश होता. द कॉलमसाठी अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ.